अमरावती मधील उमेश कोल्हे प्रकरणाची कर्जतमध्ये पुनरावृत्ती होते की काय असा प्रकार घडलाय, कारण मारहाण झालेली आहे. भाजप नेत्या नुपूर शर्मांचं स्टेटस ठेवलं म्हणून सनी पवार याला बेदम मारहाण झाली. गंभीर जखमी झालेल्या सनी पवार याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर 6 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सनी पवारला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ कर्जत शहरात बंद पाळण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या सनी पवारवर अहमदनगरमध्ये उपचार सुरू आहेत. नुपूर शर्माच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्यानं गुरुवारी रात्री एका गटानं सनी पवारवर हल्ला चढवला. सनीवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होते. अशा भ्याड हल्ल्याचा मी माझ्या परिवाराच्या वतीने आणि माझ्या समाजाच्या वतीने पूर्ण निषेध करत आहे. तसेच पोलीस प्रशासनाला विनंती करणार आहे की अशा लोकांचा बंदोबस्त त्यांनी करावा, अन्यथा गाव पिटून उठेल, त्याला पूर्णतः शासन जबाबदार असेल. हल्ल्या प्रकरणी आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी आणि त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत जेही गुन्हे दाखल झाले आणि नुपूर शर्माच्या अंतर्गत जोही एक देशद्रोहाचा गुन्हा येतोय तोही त्या आरोपींवर दाखल करावा अशी आमच्या दलित महासंघाच्या वतीने मागणी करण्यात येत आहे. सनी पवार आणि आरोपींच्या मध्ये याआधी सुद्धा वाद झाला होता, त्यामुळे या प्रकरणाचा त्या दृष्टीने सुद्धा तपास सुरू आहे. तर पोलिसांनी अॅट्रॉसिटी आणि कलम 307 अन्वये गुन्हे दाखल केलेत. कर्जत पोलीस स्टेशन येथे 549/22 अन्वये गुन्हा दाखल असून त्याच्यामध्ये सेक्शन्स 307 व इतर अशा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेले. सनी पवारवरच्या हल्ल्याचे पडसाद मुंबईतही उमटले. हिंदूंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तर जशास तसं उत्तर देऊ असा इशारा आमदार नितेश राणे यांनी दिलाय. हिंदू समाज कधी हिंदू कधी आपल्या समोर कोणा दुसऱ्यावर कुठल्याही गोष्टी थोपत नाही. आम्ही कोणाला सांगत नाही असं करा तसं करा, कोणच सांगत नाही, जबरदस्ती कोणावर नाही. पण कोणी आमच्या विरुद्ध अगर अशा काही गोष्टी करत असतील तर आम्हीही आमच्या पद्धतीने स्वतःचं संरक्षण करण्यासाठी सक्षम आहोत हे येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला दाखवून देऊ. अमरावती मधील उमेश कोल्हे हत्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कनेक्शन नुकतंच समोर आलंय, तर कर्जत मध्ये नुपूर शर्माच्या मुद्द्यावरून झालेल्या हल्ल्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य वाढलंय. या प्रकरणातला फिर्यादी सनी पवार याच्या विरोधामध्ये आत्ताच्या आरोपी असलेल्या नातेवाईकांनी काही दिवसापूर्वी भांडण झाल्याची तक्रार सुद्धा पोलिसांमध्ये दाखल आहे. त्यामुळे पोलीस दोन्ही अनुषंगाने तपास करत असून याच्यामध्ये निष्कर्ष काय येतं हे पाहावं लागेल. साहेबराव कोकणे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर.